नमस्कार मैत्रिणींनो, हृदयात मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गणपतीसाठी मोदक बनवणार आहोत. त्यासाठी साधारण अर्धी वाटी सातूचे पीठ घेतलं आहे आपण. हे पीठ भाजलेलंच असते. यामध्ये आपण अर्धी वाटी पिठी साखर मिक्स करून घेऊया आणि आपण ही आपली गव्हाच्या पिठाची कणी मळून घेतली आहे. एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्याची कणिक मळली आहे. याची पोळी लाटून आपण छान आता मोदक करूया. मोदक तळायला आपण तेल तापायला ठेवलंय. आता अर्धा वाटी सातूच्या पिठामध्ये अर्धा वाटी आपण ही पिठी साखर मिक्स करून घेऊया. याचं सारण भरण्यासाठी आणि ही आपण गव्हाच्या पिठाची पोळी लाटून घेतले. कोणत्याही मापाने असे आपण याचे मोदक बनवायसाठी छोटे छोटे पाऱ्या लाटून घ्या. यामुळे एकसारखे मोदक होतील आपले. हे बघा, असे जाड वाटत असेल तर ही पोळी लाटणे तुम्ही लाटून घ्या. यामध्ये आता हे सातूच्या पिठाचं आपण सारण भरून घेऊ. दोन्ही हाताने छान मोदकाचा आकार देऊ याचा आपण मोदक बनवून घेऊया. छान चारही बाजून एकत्र करू. अशा प्रकारे आपला मोदक रेडी होतो. याला आपण आता तेलामध्ये एक एक करून तळून घेऊया. 11-21 अशा प्रकारचे मोदक आपल्याला बनवायचे आहे. हे बघा, हळूहळू अशा कड्या भात केला की मोदक लवकर बनतो. हे बघा, आपले सातूच्या पिठाचे मोदक रेडी आहे. तुम्ही घरी नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.